राज्यातल्या शाळा एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण वेळ आणि 100% उपस्थितीनं सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत आणि यामध्ये विशेष म्हणजे शनिवारी पूर्ण वेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपामध्ये शाळा सुरू ठेवता येणार आहे. कोरोनामुळे या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा ऑक्टोबरपासून सुरू झाल्या होत्या. पहिली ते नववीच्या परीक्षा या एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घेऊन निकाल मे मध्ये जाहीर करावा असे निर्देश देण्यात आले. मात्र शिक्षण विभागानं हे पत्रक उशिरा काढल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येते. अनेक पालकांनी एप्रिलची सुट्टी गृहित धरून गावी जाण्याचं आरक्षण सुद्धा केलंय आणि त्यामुळे आता हे पत्रक आधी जाहीर करायला हवं होतं असं मत अनेक पालकांनी व्यक्त केलेलं आहे. शाळांबाबतची महत्वाची बातमी, शाळा एप्रिल अखेरपर्यंत 100% उपस्थितीनं सुरू ठेवाव्यात असं शिक्षण विभागानं हे परिपत्रक काढलंय. तर रविवारी सुद्धा शाळा सुरू ठेवण्यासाठी परवानगी आहे, शनिवारी पूर्ण वेळाची शाळा ठेवावी असंही सांगण्यात आलंय. मात्र हे परिपत्रक उशिरा काढलंय आणि त्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होतीये.